सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये 359 ग्राम पंचायतींचे निवडणुका होणार आहेत, तर त्याच अनुषंगाने पंचायतीचा निवडणुका होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। तर आता बघूया राज्यामध्ये ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यापैकी मतदार संघाचा विकास करणारे विकास पुरुष नामदार छगनराव भुजबळ साहेब, त्याचप्रमाणे मतदार संघामध्ये दोन दराडे बंधू आणि तिसरं व्यक्तिमत्व म्हणजे मराठमोळ्या समाजात वावरणारं आणि मराठमोळ्या महाराष्ट्रातील जनतेची पकड ठेवणारं व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट माणिकरावजी शिंदे आणि छगनरावजी भुजबळ साहेब यांच्यामध्ये जंगी लढत जुपणार का, ती मग ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असो किंवा इतर छोट्या मोठ्या निवडणुका असो किंवा सोसायटीच्या निवडणुका असो, मग ॲडव्होकेट माणिकराव शिंदे पाटील यांच्या पुढाकाराने कोणी बाहेरचं बल्हाड्या नेतृत्व हेवेट नेता या येवला शहरासाठी, या येवला तालुक्यासाठी, या मतदारसंघासाठी विधानसभेची निवडणूक लढवणार काय आणि भुजबळांना शह देण्याचा प्रयत्न होणार की, आणि भुजबळांना शह देत असताना भुजबळांनी या मतदारसंघामध्ये केलेली विकास कामे त्यांना खरंच विजयाची विजयश्री मिळवून देतील का, यावर सुद्धा आमचं लक्ष केंद्रित आहे। पोलिस टाइम न्यूज 24 साठी काजी सलीम, येऊ द्या।